हेडलाइन्स से प्रस्तुत करता शिव समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, शिव समर्थची दामदुप्पट ठेव योजना, राजा पंढरीचा सोबत लाखोंची बक्षिसं जिंकण्याचीही संधी। कोरोना काळातील वीज बिल माफीसाठी कोल्हापुरात नागरिकांचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात, बिलातून सूट देण्यास ऊर्जा मंत्रालय तयार, नितीन राऊतांचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव। सिडकोच्या घरांसाठी लॉटरी सिस्टीम बंद, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर विक्री, अर्ज करताना भरावी लागणार 10% रक्कम। पेटीएम, फोन पे, गुगल पे ची एक्सक्लुसिव QR कोड सेवा बंद होणार, एक किंवा अधिक इंटरऑपरेटेबल QR कोड वापरण्याचे RBI चे निर्देश। मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये 3 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी, तर संवैधानिक खंडपीठासमोर आरक्षणाची सुनावणी व्हावी, राज्य सरकारची भूमिका। इचलकरंजी नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पेटवून घेतलेल्या नरेश भोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू, अधिकाऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल। देशात गेल्या 24 तासात आढळले फक्त 36,009 रुग्ण, तर मृतांचा आकडा 500 कमी, कोरोनाग्रस्तांचा आकडा घटू लागल्यानं आरोग्य यंत्रणांना दिलासा। अनियंत्रित भरधाव ट्रक चढला फुटपाथवर, तिघांना चिरडलं तर एक जण गंभीर जखमी, चंदीगड मधील अपघाताचा थरार CCTV कैद। लडाखनंतर अरुणाचल प्रदेश सीमेवरही चीनच्या कुरबुरी 130 किलोमीटर एअरबेसची उभारणी, सॅटेलाइट फोटोमधून चीनचा काळा चेहरा समोर।